नमस्कार, मी मृदुला वझे नाशिक। संयोजकांचे आणि तुमच्या सगळ्यांचे आभार मानून मी माझ्या गोष्टीला सुरुवात करते। माझ्या गोष्टीचं नाव आहे डोंगरचा अंगरखा। अंगरखा म्हणजे काय? तर अंगरखा म्हणजे आपल्याला घालायला लागणारे कपडे, शर्ट किंवा सदरा असं। तर एक राजा असतो, त्या राजाचं मस्त सुंदर असं राज्य असतं आणि त्या राज्यामध्ये सगळेजणं राहत असतात, म्हणजे पशु पक्षी झाडं वेली, त्याच्यानंतर डोंगर दऱ्या असे सगळे त्या राज्यात सुख आणि नांदत असतात। आणि त्या राजाला की नाही खूप चांगली सवय असते, तो रोज सगळ्यांच्याकडे रोज किंवा अधूनमधून सगळीकडे जाऊन चौकशी करायचा, काय तुम्हाला कसं वाटतंय, माझ्या राज्यात बरं वाटतं का वगैरे वगैरे। मग तो असाच एक दिवस फिरत फिरत डोंगराच्या जवळ जातो त्याच्या राज्यातल्या, आणि त्या डोंगराला विचारतो की काय रे डोंगरा, तुला कसं वाटतंय, तुला आवडतं का माझ्या राज्यात? तर तो डोंगर म्हणतो, नाही न, मला की नाही खूप गरम होतं आणि मला खूप ऊन लागतं, माझी माती पण कधी पावसात वाहून जाते, मला खूप त्रास होतो। तर तू काय कर राजा, तू माझ्यासाठी की नाही एक अंगरखा शिव। तर राजा म्हणतो, बरं मी आता दवंडी पिटवतो आणि तुझ्यासाठी अंगरख्याची सोय करतो, तू खुश राहायला हवं। मग राजा गावात जातो आणि त्याच्या सेवकांकरवी राजा तिथे दवंडी पिटवतो। ऐका हो ऐका, जो कोणी आपल्या गावातल्या डोंगराला अंगरखा घालेल त्याला खूप मोठं बक्षीस देण्यात येईल। मग ती दवंडी ऐकून एक माणूस येतो आणि राजाला म्हणतो की मी 2-3 दिवसात घालीन अंगरखा त्याला। मग तो काय करतो की त्याच्याकडे की नाही टेंटचं कापड असतं मोठं, टेंट म्हणजे तंबू, तर तंबूची मोठी मोठी कापडं त्याच्याकडे असतात। तो ती सगळी कापडं घेऊन डोंगराच्या तिकडे जातो आणि त्या डोंगरावर सगळं कापड अंथरतो आणि नंतर 1-2-3 दिवसात त्याचं सगळं काम पूर्ण होतं। मग राजाला सांगतो की झाला माझा अंगरखा घालून। मग राजा एक त्याची परत तिकडे चक्कर होते डोंगराकडे। मग तो डोंगराला विचारतो की काय रे डोंगरा, तुला बरं वाटतंय का? तर डोंगर म्हणतो, कसं काय, त्या माणसाने मला कापडाचा अंगरखा घातला, पण काय झालं, वारा खूप जोराचा वारा आला आणि ते सगळं कापड फाटून गेलं आणि त्यातलं काही कापड तर उडून सुद्धा गेलं, मी पुन्हा तसाच। मग राजा म्हणतो, ठीक आहे मी पुन्हा दवंडी पिटवतो। मग पुन्हा तशीच दवंडी पिटवतात, ऐका हो ऐका। आणि मग काय होतं, एक माणूस येतो ती दवंडी ऐकून आणि तो म्हणतो की त्याने कापड घातलं ना, आता आपण काय करूयात, आता आपण पत्रे घालूयात। पत्रे म्हणजे आपण नाही का घराच्या गच्चीवर किंवा घरावर ऊन वारा येऊ नये म्हणून लावतात ते पत्रे। तर तो माणूस म्हणतो, ठीक आहे मला 4-5 दिवस लागतील, 5-6 दिवस लागतील, पण मी डोंगराला अंगरखा घालतो। मग तो माणूस जातो, खूप पत्रे घेऊन जातो, त्या डोंगरामध्ये पत्रे ठोकतो, काही असे लावतो आणि त्या राजाला नंतर सांगतो की माझं काम झालेलं आहे। मग राजा पुन्हा डोंगराकडे जातो, डोंगराला विचारतो की काय रे डोंगरा, आता तुला बरं वाटतं का, तुला त्याने पत्र्याचा अंगरखा घातला ना? तर डोंगर म्हणतो, छे रे राजा, अरे ते पत्रे उन्हामुळे इतके तापतात की मला आणखीन गरम होतं आणि काय, आणि ते पत्रे इतके वाजतात, त्याचा खूप आवाज होतो आणि वारा आला आणि ते त्यातले काही पत्रे तर उडून गेले, ते पत्रे मला खूप टोचतात, मी पुन्हा तसाच। मग राजा म्हणतो, ठीक आहे मी पुन्हा दवंडी पिटवतो। मग राजा पुन्हा दवंडी पिटवतो तशीच। मग आणखीन एक माणूस येतो, तो म्हणतो की ठीक आहे त्यांनी पहिल्यांनी कापड घातलं, दुसऱ्यांनी पत्रे घातले, आता आपण काय करूयात, आता आपण प्लास्टिक घालूयात डोंगरावर। म्हणून तो काय करतो, खूप मोठं प्लास्टिकचं कापड घेऊन डोंगराकडे जातो, खूप प्लास्टिकचे तुकडे घेऊन जातो आणि त्या डोंगरावर ते सगळे अंथरतो आणि मग राजाला सांगतो की माझं घालून झालेलं आहे। मग राजा परत त्या डोंगराकडे जातो आणि डोंगराला विचारतो की काय रे डोंगरा, तुला आता बरं वाटतंय का, त्याने प्लास्टिक घातलं तुझ्यावर? तो म्हणतो, छे त्या प्लास्टिकने तर आणखीनच गरम व्हायला लागलं, ते प्लास्टिक तर त्या उन्हामुळे वितळलं, त्याच्यानंतर काही ठिकाणी वाऱ्याने ते फाटलं आणि काही प्लास्टिक तर उडूनही गेलं वाऱ्याने, पुन्हा मी तसाच। मग राजा म्हणतो, अरे बापरे, आता मला तर परत तुझ्यासाठी अंगरखा तर शिवायलाच पाहिजे, कारण तू खुश राहायला पाहिजे, मी पुन्हा दवंडी पिटवतो। मग राजा पुन्हा दवंडी पिटवतो। मग काय होतं, एक माणूस राजाकडे येतो आणि तो राजाला म्हणतो की मी डोंगराला अंगरखा घालेन, पण की नाही
मला माझा अंगरखा काही असा 7-8 दिवसात किंवा 2-3 दिवसात होणार नाही, मला खूप 2-3 महिने लागतील. तर राजा म्हणतो ठीक आहे, कितीही वेळ लागू दे, पण आपल्या त्या डोंगराला अंगरखा तर घालायलाच हवा. मग तो माणूस म्हणतो ठीक आहे, आजपासूनच मी माझं काम सुरू करतो. मग तो माणूस की नाही गावात जातो आणि गावातल्या सगळ्या मुलांना सांगतो की आता तुम्ही सुट्टीमध्ये किंवा तुम्ही आता इथूनही रोज जी फळं खाल त्या फळांच्या बिया जमा करा, म्हणजे आंबा, चिक्कू, त्याच्यानंतर बोरं, आवळे, अशी जी सगळी फळं आहेत त्या फळांच्या बिया तुम्ही जमा करून ठेवायच्या. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला, तुमच्या त्या छताच्या वर किंवा तुमच्या त्या नळाच्या जवळ ती औदुंबर, पिंपळ, वड अशी जी काही झाडं आलेली आहेत ती झाडं तुम्ही अलगद काढा. त्याच्यानंतर ती बादल्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्याची छोटी छोटी रोपं तयार करा. आता आपल्याला रोज काम करायला डोंगरावर जायचं आहे. मग की नाही ती मुलं, त्याच्यानंतर त्या मुलांचे, काही मुलांचे आई बाबा, काही मुलांचे आमच्यासारखे हौशी असलेले आजी आजोबा, असे सगळे रोज त्या माणसाबरोबर डोंगरावर जातात. मग तो माणूस सांगतो असं असं खणा, अशा अशा ठिकाणी ह्या ह्या बिया लावा. त्या माणसाने पण काही रोपं आणलेली असतात, तुळशीची, झेंडूची फुलं, ते सगळं त्या डोंगरावर तो सांगतो तसं 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 ते सगळं पेरून ठेवतात. आणखीन त्यांनी जी रोपं आणलेली असतात ती सुद्धा अशी लावून ठेवतात. आणि मग काय होतं, काही दिवसांनी धुडाम धुडूम आवाज यायला लागतो, आकाशात काळे काळे ढग जमा होतात आणि मुसळधार पाऊस पडायला लागतो. इतका जोरात पाऊस येतो आणि मग डोंगराभोवती ऊन, वारा, पाऊस सगळे फेर धरायला लागतात. आणि काय होतं, काही दिवसांनी त्या डोंगरातनं छोटे 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 हिरवे कोंब दिसायला लागतात. आणि आणखीन काही दिवस गेल्यानंतर त्याची छोटी छोटी झाडं तयार होतात आणि डोंगर सगळा हिरवागार होतो. मग तो माणूस राजाकडे जातो आणि राजाला सांगतो की माझा अंगरखा घालून झालेला आहे, तुम्ही केव्हाही डोंगराला विचारू शकता. मग राजा डोंगराकडे जातो आणि म्हणतो हे काय, त्याने तर काहीच घातलं नाही तुला कापड डोंगरा, अरे तुला बरं वाटतंय का, त्या माणसाने तर तुला काही अंगरखा घातलेलाच नाही. तर डोंगर हसतो आणि राजाला म्हणतो की अरे राजा, ही झाडं हाच माझा अंगरखा, अरे तुझ्या राज्यातल्या लोकांनी माझ्या अंगावरची सगळी झाडं कापून टाकली, त्याच्यामुळे मला खूप ऊन लागायचं, आता या झाडांमुळे मला खूप छान आणि खूप शांत वाटतंय. मग राजा म्हणतो माझ्या आलं बरं का लक्षात, आता मी आजूबाजूचे डोंगर सगळे डोंगर मी आता हिरवे करणार. तर चला तर मुलांनो आपणही त्या राजाची मदत करूयात आणि आपल्या आजूबाजूचे सगळे डोंगर, सगळा परिसर हिरवागार करूयात. धन्यवाद.